आणि याच्यासाठी पुणेकरांनी उतरलं पाहिजे रस्त्यावरती. आपण जे उतरलो ना, एक तर तू राहशील किंवा मी राहीन, तो एवढ्यासाठी राहिले, तू बर्बादी करणारा, तू तर राहू शकत नाही, तुला घालवण्यासाठीच मी मैदानात उतरलेलो आहे. हे बेट कोणाचं आहे, तिकडे भराव कोण टाकतंय? माझ्या माहितीप्रमाणे, संजय आता तुम्ही जो उल्लेख केला राम मंदिराचा, गळते राम मंदिर, तसंच नवीन संसद भवनही गळते. जे संसद, हे जे नवीन संसद भवन आहे, ते ज्यांनी बांधलं तोच कॉन्ट्रॅक्टर या नदीचं, नदी बुजवण्याचं काम करतोय, ही माझी माहिती आहे. हाय गुजरातचाच आहे, औरंगजेबाच्याच राज्यात जन्मलेला आहे. मग कॉन्ट्रॅक्टर माझा लाडका, मग काय पैसे गेले तरी जातील, जाऊ दे, पण माझ्या कॉन्ट्रॅक्टरची तुंबडी भरली पाहिजे. पुणेकर मेला तरी चालेल, पण नदी बंद झालीच पाहिजे, कॉन्ट्रॅक्टरच्या खिशामध्ये पैसा पडलाच पाहिजे. हे कॉन्ट्रॅक्टर सुद्धा त्यांना सांगते, जरा 3 महिने थांबवानंतर तुमचा सुद्धा हिशोब चुकता केल्याशिवाय राहणार नाही आम्ही, तुमचाही हिशोब चुकता करू. अरे 14 महिन्यामध्ये, अजून 1 वर्ष झालं नाही नवीन संसद भवन उघडून, 1 वर्ष झालं असेल जेमतेम, किती वर्ष झाली, 1 वर्ष. मोदी जे काँग्रेसकडे हिशोब मागतायत, 60 साल में क्या किया, 70 साल में क्या किया, अरे तुम्ही 12 महिन्यात जे संसद भवन बांधले ते गळते त्याचा हिशोब पहिला द्या, आणि मग आमच्याकडे 70 वर्षाचा हिशोब मांडा, मागा 70.